मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर पंढरपूर। काय जाण्याच्या नुसत्या मैदानातच गर्दी होणार आहे, मतपेटीत होणार नाही, ह्या गोष्टी सुद्धा नोंद घ्या। आज आता विचार व्यक्त करत असताना यापूर्वीच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टीची उकल करत असताना समोरच्या व्यक्तीचं जे काय चालू आहे की मीच कशा पद्धतीने हे चालवू शकतो, मीच कसा लायक आहे, माझ्याकडेच कसा सर्व काही भांडवलाचा सगळा पुरवठा होऊ शकतोय, ही सगळी दिशाभूल करण्याची पद्धत आहे। आज मी त्यांना सांगू इच्छितोय, आज सर्वजण आपण सभासद मालक आहोत। आज आपल्याला तुम्हाला ही संस्था चालवण्यासाठी एक 21 लोकांचं चालकांचं मंडळ नेमायचं। मी खर तर शक्यतो विरोधकांची जास्त भाषण ऐकत नाही, परंतु नक्की काय बोलते ते ऐकण्यासाठी म्हणून मी ऐकलं काल, मग 2-3 भाषण ऐकली मी, तर ते एकच भाषण आहे, कॅशेट फिक्स झालेलं आहे। काट्यापासून सुरू करायचं, मिल मध्ये यायचं, चुईटीचा धागा काढायचा, पुन्हा पलीकडे बगॅसकडे जायचं, बगॅसमध्ये साखर घुसवायची, साखर पुन्हा बगॅस, साखर कमी कशी जाईल सांगायचं, पुन्हा 120 सेल्सिअस न पाणी सोडायचं, शुगर हाऊस मध्ये जायचं, पुन्हा स्पेंट वॉश कडे जायचं। मी प्रत्येक भाषण 2-3 भाषण ऐकली बोले। मला ते ऐकत असताना माझ्या मनामध्ये विचार आला की आपण सगळी 4-चाकी गाडी चालवतो, पण ह्या गाड्याचं सांगणं कसं आहे, मी असं भारी ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हिंग करणं इतकं अवघड असतंय की चावी लावावी लागती, गाडी चालू करावं लागती, चालू केलं ऍक्सिलेटरवर पाय द्यावा लागतोय, दुसरा पाय क्लचवर दाबावा लागतोय, मग डाव्या हातानं गिअर टाकावं लागतोय, मग ऍक्सिलेटर दाबावा लागतोय, ऍक्सिलेटर दाबून का क्लचचा पाय जरा काढावा लागतोय, मग अजून जरा लिहिताना ऍक्सिलेटर दाबावा लागतोय, मग गाडी जरा पुढे जातीय, पुढे गेल्यावर पाटील मोठा खड्डा येतोय, खड्डा आला का फिरून पुन्हा जरा ब्रेक दाबावा लागतोय, ब्रेक नाही दाबलं तर सस्पेन्शन खराब होतं या, ब्रेक दाबावा लागतोय, पुन्हा क्लचवर पाय दाबायचा, पुन्हा ऍक्सिलेटरवरचा पाय काढायचा, पुन्हा गिअर काढायचा, मागच्या गिअर मध्ये घ्यायची, खड्डा संपला का पुन्हा पुन्हा फिरशे पाटील, पुन्हा क्लच दाबायचा, पुन्हा ऍक्सिलेटरवर पाय दाबायचा, पुन्हा दुसरा गिअर टाकायचा, क्लचवरचा पाय काढायचा, पुन्हा ऍक्सिलेटर दाबलं का गाडी पुढं, पूर्ण वाहन आलं का नीट बघायचं, डाव्या बाजूच्या आरशात बघायचं, उजव्याच्या बघायचं, मधल्याच्यात बघावं लागतंय, अंधार पडल्यावर गाडीची हेडलाईट चालू करावं लागती या, पाऊस आला तर वायपर मारावं लागते या, रोज गाडी पुसावं लागते या, त्यात डिझेल वापरावं लागते या, इंजिन ऑइल जर गरम झालं तर ती काट्यावर दिसतं या, ती दिसलं तर गाडी थांबावं लागते या, त्यात अजून काय कमी जास्त बघावं लागतं या, इतकं आवड करून सांगतोय जे तू बघून शिकलंय ते आमच्या रक्तात आहे, ते ऐकल्यावर मला ऐक, म्हणजे मी रात्री पावणे 3 वाजता 2 वाजता आता रात्रीच बोलावं लागतं, बघावं लागतं ना सगळं, दिवसा काय बघायला मिळत नाही, म्हणजे ही आपला सभासद त्याला ओळखले बाबा जास्त वयस्कर आहे, इतका अवघड 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 शब्द घ्यायचं काय गरज आहे, फक्त ही कारखाना चालवायला एक प्रामाणिक वृत्ती एवढीच पाहिजे आणि अजिबात कमतरदार आहे एवढी सगळी आपल्याला माहिती आहे, तुम्ही फक्त नियमायचा ड्रायव्हर निवांत बसायचं, खड्डा आले ते क्लच दाबर नाहीतर ब्रेक मार, तुम्हाला काय, फक्त आपली गाडी चुकीच्या खड्ड्यात घालणार नाही एवढी काळजी करणारा चालक नियमावा, एवढीच विनंती आपण या निमित्ताने मी करतो
त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त जो बोलायचं नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. पण ती काय म्हणते माहिती काय म्हणतो माहिती आहे का, मी 5,000 पण तू काय हॉस्पिटल त्याला माहिती आहे ती पडणार आहे म्हणून 5,000 करते. आम्हाला माहिती आहे आम्ही निवडणार आम्ही 5,000 लक्षात आलं ती सांगितलं तुम्हाला त्याला 5,000 करून आपण 12,000 घालू. त्याची तुमची तुम्ही माझं काय तुम्ही ठरवायचंय. आणि आता ते व्यापारी उद्योगपती आहे ना, शेवटच सांगतो जास्त बोलणार. व्यापारी उद्योगपती आहे तुम्ही आता दीपकदादांनी सागरदादांनी सांगितलं आम्ही काय शेतकरी सभासद अंजलमल्यापासून आणि 3-3, 4-4 पिढ्या ही फक्त सेवा करण्याचंच काम करतोय. आम्हाला व्यापार बी जमला नाही, उद्योग पण कधी जमला नाही. उद्योगपती जर असतील ते काय सांगतायत खात्रीनं आता की ह्यांना कुणालाही कारखाना चालवता येणार नाही, फक्त मीच कारखाना चालवू शकतो. ठीक आहे, वरिष्ठ वाट बघतील. आम्हाला लोकांनी निवडून देऊती, आमच्या हातनं बंद पडू दी, साखर बँक एमएससी बँकेची जप्ती येऊ दी, ऐकत होती बाहेर. म्हणजे जर ते उद्योगपती असतील तर त्यांनी आता एवढं 600 कोटीचं पैसे अंगावर घ्यायची काय गरज आहे, त्यांना 100% खात्री आहे की नाही आपल्या कोणाला कारखाना चालत नाही, आपल्याशिवाय कोणाला चालत नाही. मग त्यांनी 1 वर्ष थांबायचं ना, 6 महिनेच वर्षच त्यांनी बंद पाडले. आता त्यांनी बंद पाडल्यावर जप्तीची नोटीस करते आणखी त्याला डोक्यावरच आहे. जप्ती झाल्यावर तुला अर्घच मिळणार आहे बाहेर, वर्षाला 2 कोटी रुपये तुला मिळतोय. म्हणजे तुला देखील खात्री आहे की ह्या व्यासपीठावर बसणारी सर्व माणसं ही कारखाना अवधूमरांना ज्या काळात जसा चालवत होता तसाच चालवू शकतात, याची खात्री तुला देखील आहे. आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये अतिशय सजग अतिशय चांगल्या पद्धतीनं आज सर्व तालुक्यामध्ये एकच विचार आहे की फक्त ही सत्ता, ही सत्ता न बघता ज्यांनी सेवा म्हणून भोगलेली आहे त्या सेवेचं व्रत ज्यांनी धारण केलं ते अन्न आणि भाऊच्या कुटुंबाकडे सत्ता द्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये परत ते सुवर्ण काळ माघारी आपण परत मिळवावा एवढीच विनंती. मताच्या रूपाने आशीर्वाद आपल्या पाठीशी आमच्या पाठीशी आपण द्यावे अशी विनंती या सर्व सभासद मंडळीला करतो आणि माझा विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराज. पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क. तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात. चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे, याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क. पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर. बुकिंग साठी संपर्क 97630-37257, 70-51-81-58-33, 94-293-93 आणि 98-50-666-132. यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.